सेतु अभ्यासक्रम 2022-23 इयत्ता 9वी विषय इतिहास नागरिक शास्त्र राज्यशास्त्र पूर्व चाचणी प्रश्न उत्तर है। ही चाचणी 25 गुणांची आहे। प्रश्न एक अ पुढील विधानासाठी दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर चौकटीत लिहा। एक लिखित साधनांमध्ये रिकामी जागाचा समावेश होतो। पर्याय अ वृत्तपत्रे, ब ग्रंथ, क नाणी, ड रोजनिशी। उत्तर आहे क नाणी। दोन औद्योगिक क्रांतीला प्रारंभ रिकामी जागामध्ये झाला। पर्याय अ इंग्लंड, ब फ्रान्स, क इटली, ड पोर्तुगाल। उत्तर आहे अ इंग्लंड। तीन जमशेदजी टाटा यांनी रिकामी जागा येथे पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला। पर्याय अ मुंबई, ब कोलकाता, क दिल्ली, ड जमशेदपूर। उत्तर आहे ड जमशेदपूर। चार राष्ट्रपतीचा कार्यकाल रिकामी जागा वर्षाचा असतो। अ तीन, ब चार, क पाच, ड दोन। उत्तर आहे क पाच। प्रश्न ब एका वाक्यात उत्तरे लिहा। एक आगाखान पॅलेस कुठे आहे। उत्तर आगाखान पॅलेस पुणे येथे आहे। प्रश्न दोन सतीबंदीचा कायदा कोणी केला। उत्तर सतीबंदीचा कायदा लॉर्ड बेंटिंक याने केला। प्रश्न तीन दृकश्राव्य साधनांची नावे लिहा। उत्तर दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल। प्रश्न दोन अ दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा कोणतेही दोन। प्रश्न एक पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। सनदी सेवांचे प्रकार। अखिल भारतीय सेवा, उदाहरण भारतीय प्रशासकीय सेवक IAS, भारतीय पोलीस सेवा IPS, भारतीय वन सेवा IFS, केंद्रीय सेवा, उदाहरण भारतीय विदेश सेवा IFS, भारतीय महसूल सेवा IRS, राज्य सेवा, उदाहरण गट विकास अधिकारी, तहसीलदार। प्रश्न दोन पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। राष्ट्रीय सभेची चतुर्सूत्रे स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार। प्रश्न तीन पुढील तक्ता पूर्ण करा। शासन संस्थेची शाखा व त्यांचे कार्य। कायदेमंडळ, कायद्याची निर्मिती। कार्यकारी मंडळ, कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे, राज्यकारभार याविषयीचे धोरण ठरवणे। न्यायमंडळ, न्यायदान करणे। प्रश्न ब टिपा लिहा कोणतेही दोन। एक नोकरशाहीचे स्वरूप। उत्तर भारतीय नोकरशाहीची रचना व स्वरूप अतिशय व्यापक व गुंतागुंतीची आहे। एक शासनाची धोरणे प्रत्यक्ष कारवाहीत आणणारी प्रशासकीय यंत्रणा म्हणजे नोकरशाही होय। दोन मंत्रिमंडळ बदलले तरीही नोकरशाहीचे अस्तित्व कायमस्वरूपी असते। तीन राजकीयदृष्ट्या ती तटस्थ राहून आपली जबाबदारी पार पाडत असते।
प्रश्न 2, सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीविषयक सुधारणा. उत्तर, सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्या बरोबरीने स्त्रीविषयक सुधारणेचे कार्य केले. 1. महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य केले. 2. समाजातील कर्मठ लोकांच्या टीकेला निंदा नालस्तीला तोंड देऊन ज्ञानदानाचे कार्य केले. 3. महात्मा फुले यांनी घरातच स्थापन केलेल्या बालहत्या प्रतिबंधक गृह व कार्यात सावित्रीबाईंनी साथ दिली. 4. स्त्रियांचे प्रबोधन करून त्यांनी वाईट रूढीविरुद्ध संघर्ष करण्यास प्रवृत्त केले. तीन, छायाचित्रे. उत्तर, छायाचित्रांमुळे व्यक्ती, वास्तू, प्रसंग वा घटना आहे त्या स्वरूपात दिसतात. छायाचित्रणकलेचा शोध लागण्यापूर्वी हाताने काढलेल्या चित्रांना महत्त्व होते, परंतु त्यात काल्पनिकता, व्यक्तिसापेक्षताही असे. 2. चित्रांवरून पूर्वीच्या व्यक्ती कशा होत्या, त्यांचे पेहराव कसे होते यांची माहिती मिळते. 3. घडत असलेल्या प्रसंगाचे छायाचित्रण सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा करते. 4. तत्कालीन वास्तूंच्या छायाचित्रांवरून वास्तुप्रकार, वास्तू बांधण्याची पद्धत याची माहिती मिळते. 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा, कोणतेही 2. 1. भारतातील जुन्या उद्योगधंद्याचा ऱ्हास झाला. उत्तर, 1. भारतातून इंग्लंडला निर्यात होणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे. 2. मात्र इंग्लंडमधून भारतात आयात होणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारला जात असे. या व्यापारात इंग्रजांचाच फायदा होत असे. 3. इंग्लंडमधून येणारा माल यंत्रावर तयार होत असल्याने त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असे. 4. यंत्रावर तयार होणारे हे उत्पादन भारतीय उत्पादनापेक्षा स्वस्त असल्याने त्यांची विक्री अधिक होत असे. परिणामी या स्पर्धेत भारतीय उद्योगधंद्याचा टिकाव न लागण्यामुळे त्यांचा ऱ्हास झाला. 2. युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. उत्तर, प्राचीन काळापासून युरोपचे पूर्वेकडील देशांशी व्यापारी संबंध होते. 2. आशिया व युरोप यांना जोडणाऱ्या खुष्कीचे व्यापारी मार्ग बायझंटाईन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपल या शहरातून जात असत. 3. इसवी सन 1453 ॲटोमन तुर्कांनी हे शहर जिंकून घेतले. 4. तुर्कांनी हे मार्ग रोखून धरल्यामुळे युरोपियांना पूर्वेकडील व्यापार खंडित झाला. त्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. 3. गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. उत्तर, भारतभर तीव्र झालेली असहकार चळवळ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने दडपशाही सुरू केली. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौराचौरी येथे निदर्शने आणि 1922 शांततापूर्वक मिरवणूक काढली. या मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे संतप्त जमावाने पोलीस चौकीला आग लावली. या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्यासह 22 पोलीस ठार झाले. गांधीजींनी या हिंसेने व्यतीत झाले. त्यांनी 12 फेब्रुवारी 1922 रोजी असहकार चळवळ स्थगित केली. 4. लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात. उत्तर, लोकसभेला संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह मानले जाते. लोकसभेचे सभासद थेट जनतेकडून निवडले जातात. लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह असल्याने लोकसभेला पहिले सभागृह असे म्हणतात. 4. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 2. 1. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान स्पष्ट करा. उत्तर, ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी विविध कार्य हाताळले गेले.
त्यात सशस्त्र क्रांतीचा मार्ग समाविष्ट होता. हाच मार्ग स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वीकारला होता. 2019 त्यांनी मित्रमेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली. पुढे जाऊन त्याला अभिनव भारत असे नाव देण्यात आले. 3 इंडिया हाऊसची शिष्यवृत्ती मिळवून सावरकर उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने इंग्लंडला गेले. 4 तेथून त्यांनी अभिनव भारतच्या सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय, पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवले. 5 भारतीय तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी यांचे चरित्र तसेच 1857 स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिले. 2 शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय? उत्तर 1 इंग्रज राजवटीत पूर्वी शेतकरी आपल्या कुटुंबासाठी आणि गावाची गरज भागवण्यासाठी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. 2 इंग्रजी राजवटीत कापूस, नीळ, तंबाखू, चहा अशा नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी उत्तेजन दिले जाऊ लागले. 3 अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नगदी पिके नफा देणारी होती. 4 नफा देणाऱ्या या नगदी पिकांना हिचे महत्त्व दिले जाऊ लागले. त्याला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. 3 शासनाने आदिवासी जमातीच्या विकासासाठी कोणकोणते कार्य योजना केली? उत्तर 1 स्वतंत्र असे समाज कल्याण खाते स्थापन केले. 2 अनेक प्रकारचे विकास कार्यक्रम राबवले. 3 कायदे करून संसदेत व विधिमंडळात राखीव जागा ठेवून प्रतिनिधित्व दिले. 4 या वर्गातील मुलांसाठी शिक्षणात आरक्षण ठेवून शिष्यवृत्त्या देण्यात आल्या. 5 शिक्षण व शासकीय सेवेत राखीव जागा ठेवण्यात आले. 4 मंत्रिमंडळाची कार्य स्पष्ट करा. उत्तर 1 मंत्रिमंडळ कायद्याच्या निर्मितीसाठी पुढाकार घेऊन त्याचे प्रस्ताव तयार करते. 2 मंत्रिमंडळ प्रस्तावावर चर्चा करून ते संसदेत मांडण्याचे कार्य करते. 3 शिक्षण, शेती अशा विविध विषयांवर मंत्रिमंडळ आपले धोरण निश्चित करून ते संसदेत मांडते व संसदेची त्याला मान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न करते. 4 निश्चित झालेल्या व संसदेने मंजूर केलेल्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे महत्त्वाचे कार्य मंत्रिमंडळ करीत असते.